श्री स्वामी समर्थ स्वामी लाईफ शीतल या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या अक्षय तृतीय आहे आणि खूप ताईंच्या असे मेसेज होते की ताई साधी सोपी सरळ सेवा काय असेल तर आम्हाला सांगा हो साधी सोपी सरळ सेवा आहे उद्या तुम्ही खूप ताईंचं असं म्हणणं आहे की ताई दागिने घेऊ शकत नाही असं असतं का की अक्षय तृतीयाला दागिनाच खरेदी करावा सोनं खरेदी करावं पण प्रॉब्लेम आहे नाही करू शकत तर माझं म्हणणं आहे असं काही नाही आहे दागिने ही एक इन्व्हेस्टमेंट झाली नवीन साडी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हौशेच्या मोजेच्या झाल्या पण मला माझं एकच मत आहे की आपण लाईफ टाईमची इन्व्हेस्टमेंट करू स्वामी महाराजांची मूर्ती नसेल तर मूर्ती घ्या स्वामी महाराजांचा फोटो नसेल तर फोटो घ्या आणि तुम्ही स्वामी सेवेत या कारण ही लाईफ टाईम इन्व्हेस्टमेंट झाली आपल्या सेवेची दागिना वगैरे लाईफ टाईम इन्व्हेस्टमेंट नसते पण स्वामी सेवा लाईफ टाईम काय कित्येक जन्माची इन्व्हेस्टमेंट असते स्वामी सेवा म्हणजे ह्याचं पुण्य किंवा ही सेवा हे स्वामी महाराजांच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा होते आपण करू ते त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्ही श्रीयंत्र घेऊ शकता तुम्ही उद्याच्या दिवशी कवड्या पण घेऊ शकता किंवा दक्षिणावती शंख पण तुम्ही खरेदी करू शकता उद्याच्या दिवशी भरपूर अशा गोष्टी खरेदी करण्यासाठी आहेत शिवलिंग पण तुम्ही खरेदी करू शकता आध्यात्मिक गोष्टी खरेदी करायला फार पैसे लागत नाही दागिने कसं साठ पन्नास हजाराने तोळा आहे तर आध्यात्मिक गोष्टीसाठी फार पैसे लागत नाही आणि बऱ्याच ताईंचं मी बघते की ज आपल्या सेवेच्या वस्तू घेण्यासाठी त्यांची खूप अशी कटकट किंवा -कट बार्गरिंग भावमोल तोल करतात पण हे चुकीचे कारण तुम्ही देवाच्या गोष्टी घेताय आध्यात्मिक तुम्ही वस्तू घेताय तेव्हा तुम्ही बार्गरिंग नाही करायला पाहिजे मनामध्ये किंतू परंतु आणला की तुम्ही कितीही लाखाची जरी वस्तू घेतली तरी पण ती सेवा लाभत नाही पण तुम्ही पाच रुपयाची वस्तू असेल पण ती खूप श्रद्धेने आणि मनापासून घेता तेव्हा नक्की ती सेवा लागू होते त्यामुळे स्वामी महाराजाच्या सेवेमध्ये पैशाला महत्त्व नाही आहे तुमच्या श्रद्धेला आणि तुमच्या भक्तीला फार मोठं महत्त्व आहे तर तुम्ही उद्याच्या दिवशी ह्या चार वस्तू आणू शकता श्रीयंत्रही घेऊ शकता कवड्या घेऊ शकता त्याचं विधिवत पूजन करा दक्षिणावती शंख घेऊ शकता परत शिवलिंग घेऊ शकता ह्या सेवेच्या वस्तू आहेत सगळ्या ह्या तुम्ही उद्या दिवशी खरेदी केल्या तर तुम्हाला त्याचं रिझल्ट किंवा त्याचं फळ हे खूप चांगलं भेटेल कारण तुम्ही तुमच्या आयुष्याच्या चांगल्या प्रगतीसाठी आध्यात्मिक तुम्ही ह्या वस्तू खरेदी करत असता तर माझं एकच म्हणणं आहे की ह्या अक्षय तृतीयेला तुम्ही ह्या आध्यात्मिक गोष्टी खरेदी करून आपल्या जीवनाचं कल्याण करा तुमच्या घरी सुख शांती समृद्धी लाभेल महाराजांच्या कृपेने महाराजांचा फोटो घ्या महाराजांची मूर्ती घ्या त्यांची सेवा चालू करा असं मी म्हणत नाही की माझ्याकडं मूर्ती आहे तुम्ही माझ्याकडूनच घ्या तुम्ही कुठूनही घेऊ शकता फक्त सेवा करा हेच माझा उद्देश आहे आणि उद्याच्या दिवशी काय सेवा करायची तर आपला मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ धुवून घ्या पुसून घ्या त्याच्यावरती एक स्वस्तिक काढा स्वस्तिक तुम्ही कुंकवाने काढू शकता किंवा गोमूत्र हळद मिक्स करून पण तुम्ही काढू शकता किंवा रुद्राक्षाचं तुम्ही नवीन तोरण खरेदी करू शकता रुद्राक्ष कवड्यांचं ते पण शुभ मानलं जातं लक्ष्मी मातेला प्रिय आहे जसं की कवड्या लक्ष्मी मातेला प्रिय आहे तसं तुम्ही कवड्यांचं तोरण रुद्राक्ष तोरणसुद्धा तुम्ही तुमच्या मेन एंट्रन्स दरवाजाला लावू शकता त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या दरवाज्यावरती स्वच्छ पुसून गोमित्र वगैरे टाकून त्याच्यावरती तुम्ही स्वस्तिक काढू शकता कुंकवाचं काढू शकता फक्त कुंकवाचं स्वस्तिक नंतर साईडला दोन रेषा काढायच्या आहेत त्या विसरायचं नाही त्या आठवणीनं काढा त्याच्यानंतर उद्या विशेष दिवस असल्यामुळं सगळ्यांच्या घरी तरी पुरणाचं स्वयंपाक होणारच आहे पुरणपोळी तर बनणारच आहे तरी ज्यांना शक्य नाही आहे पुरणपोळी बनवणं त्यांनी पुऱ्या महाराजांसाठी आंब्याचा रस किंवा अम्रखंड श्रीखंड बटाट्याची भाजी भजी खूप काही करू शकता ज्याला शक्य आहे तसं ते स्वयंपाक तुम्ही करू शकता आणि त्याच्यानंतर स्वयंपाक करायच्या आधी न चुकता पहिल्यांदा आपल्या गॅसची किचनची विधिवत पूजा करा कारण ती अन्नपूर्णा आहे आणि अन्नपूर्णेच्या अगोदर पूजा व्हायलाच हवी त्याच्यानंतर अन्नपूर्णा अग्निदेवता ह्या दोन्हींची पूजा झाल्यानंतर तुम्ही तुमचा स्वयंपाकाला सुरुवात केली तरी चालेल तर अशी ही उद्याची सेवा आहे आणि ज्याला ज्याला जे जे शक्य आहे ते करा फक्त स्वामी समर्थांचा मंत्र म्हणा उद्या श्रीयंत्र शक्य झाल्यास खरेदी करा श्रीयंत्रावरती अभिषेक करा आणि सगळ्या देवांना उद्या अभिषेक करू स्वच्छ करा अभिषेक सगळ्या देवांना पंचामृत शक्य झाल्यास पंचामृतनं पण करा तुम्हाला जसं शक्य होईल तशी तुम्ही सेवा करू शकता आणि फक्त न चुकता श्रीयंत्र कवड्या दक्षिणावती शंख आणि आपलं पारद शिवलिंग ह्या गोष्टी नक्की आठवणीने खरेदी करा आणि महाराजांसाठी तुम्हाला काही घ्यायची इच्छा असेल नवीन वस्त्र कपडे तेसुद्धा तुम्ही खरेदी करा पण एकच कल सांगणं आहे की कलियुगामध्ये खूप काही प्रॉब्लेम चालू आहेत हे कलियुग चालू आहे तर ह्या कलियुगामध्ये कलीचं राज्य असल्यामुळं पैसा पैशाला खूप महत्त्व नाही आहे पैसा हवा जगण्यासाठी पण जे आहे आपण सेवा करणार आहे हे आपल्याला सतयुगामध्ये कामी येतील आपण कलियुगाच्या अंतिम टप्प्यावरती आहोत कोणाचं काही होईल ह्याचा काही हो भरोसा नाही आहे त्याच्यामुळं कृपा करून सेवेत या सेवेकरी बनवा जेणेकरून खूप सेवेकरी बनतील आणि आपले सगळे नातेवाईक असतील किंवा जवळपासचा मित्रपरिवार असेल तो चांगला आणि सात्विक बनो ही स्वामींच्यानी प्रार्थना करा कारण सतयुगामध्ये आपण त्यांना स्वामींच्या सेवेतूनच घेऊ श घेऊन जाऊ शकतो आणि कलियुगात जास्त महत्त्वाची सेवा म्हणजे स्वामी महाराजांचं नामस्मरण त्या नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद आहे नामस्मरणाने ताक काय होतं विचार शुद्ध होता आपली शुद्धी होते आणि गुरुची प्राप्ती होते नामस्मरणाने खूप काही होतं मोह जातो लोभ जातो माणसाचा आणि शक्यतो माझं असंच मत आहे की तुम आपली संगत पण खूप महत्त्वाची आहे त्याचा गुरु कोण आहे किंवा स्वामींसारखे गुरु असतील तर जरूर त्याच्याशी तुम्ही संगत किंवा मैत्री करा जर त्यांच्या आयुष्यात गुरुच नसेल तर अशा लोकांशी मैत्री करू नका कारण काय होतं संगत फार महत्त्वाची असते त्यामुळे तुम्ही सेवा करा सेवेकरी बनवा आणि उद्या ह्या सेवा आवर्जून करा घराची साफसफाई करा गोमूत्र मीठ हळद ह्या सगळ्या गोष्टी टाकून तुम्ही घराची पण साफसफाई करा देवांना छान अभिषेक करा पंचामृतनी स्वच्छ सगळं मंदिर क्लीन करा स्वामी महाराज असतील तुमच्या घरी विराजमान तर त्यांचा छान अभिषेक करा त्यांना नवीन वस्त्र घाला नैवेद्य छान बनवा आणि तुम्ही सगळे बनवणार ह्यात काही शंका नाही आहे पण तुम्हाला मी एकच सांगितलं की सोनं चांदी खरेदी करण्यापेक्षा तुम्ही ह्या सगळ्या सेवेच्या गोष्टी घेऊन तुम्ही तुमच्या लाईफ टाईमची असं नाही म्हणू शकत खूप ज सात आठ जन्माची तुम्ही सेवा करून ते पुण्य कमवू शकता किंवा ती तुमची एवढ्या जन्माची इन्व्हेस्टमेंट झाली तर करायचंच असेल तर काहीतरी चांगलं करा आणि उद्या श्रीयंत्रावरती सेवा तुम्हाला जर श्रीसुक्त जमत नसेल तर सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाद साधिके शरणनेत्रम केगौरी नारायणी नमस्तुते हा मंत्र जरी म्हणून श्रीयंत्रावरती कुंकुमार्चनानं अभिषेक केला पंचामृत असेल तरी उत्तम नसेल तरी तुम्ही पाण्याने हळदीने सुद्धा करू शकता तुम्हाला जसं शक्य होईल तशी सेवा करा फक्त माझं एकच मत आहे की सेवा करा काही न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं चांगलं आहे दरवाजाचा उमरा स्वच्छ करा हळदीचं लिंपण केलं तरी चांगलं आहे उमऱ्याला हळदी कुंकू लावा फूल व्हा त्याच्यानंतर तुम्ही रांगोळी काढा खूप छान पावलाची जर लक्ष्मीची रांगोळी काढली तरी पण चांगली फुलं आणा स्वामींना हार घाला तुमच्या घरात छानपैकी उद्या प्रकाश द्रवदे आणि हो न चुकता उद्या एक तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे त्याच्यामध्ये दोन लंग लवंगा टाकून तो पण लक्ष्म मातेला खूप प्रिय आहे गाईच्या तुपाचा शुद्ध दिवा लावा तुम्ही एक आणि तो दिवसभर तेवत राहा तो विजू नये एवढं त्याच्यामध्ये तूप घाला तर आजची सेवा एवढीच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून काय होईल की भरपूर लोकही स्वामी सेवेत येतील आणि त्यांना पण गुरुची प्राप्ती होईल आणि तुम्ही पण नक्की महाराजांचा फोटो किंवा मूर्ती घ्या उद्याच्या दिवशी तुम्ही तुमचे गुरु तुमच्या घरी तुम्ही त्या गुरूंचं प्रतिष्ठान करा त्यातून तुम्हाला आध्यात्मिक प्रगती होईल आणि गुरुचा आशीर्वाद लाभेल श्री स्वामी समर्थ